10-10 दिन 24 तास बारागावची 12 रुमटा एकत्रित येऊन नयबाग पेडणे सत्यादेवीच्या प्रांगणात ग्रामस्थ एकत्रित पारंपरिक खेळ खेळतात. यावेळी एकमेकांवर रंगाचे उधळण करून रंगपंचमी देखील साजरी केली जाते. Thank you.
महत्वाचे आहे. म्हणजे आमच्या पहिली पिढी कितले गेले त्यातून आमका एक इंटरेस्ट आता आयो आणि चालू करता. हे आता तालगडी केन्नापासून सुरू करता तुम्ही? पहिल्यापासून आमच्या जाणट्यापासून दाणे घेऊन आणलेले ते. आणि बारा गावची रोमटा येतात म्हणता पण सत्या देवीकडे बारा गावची त्या खची बारा गाव खे सगळे पाराशे पेंड्या म्हण म्हणजे बाराची वाड्यार तिथले रोमटा येतात. कडे नैबाग या परिसरात आहोत. या परिसरात सध्या शिकू सभाची सुरुवात झालेली आहे आणि सांगता आज होणार आहे. या सतिया देवीच्या परिसरात या पेडणे शहरातील अर्थात या नैबाग पुरसकडे या भागातील एकूण 12 गावची रोमटा मेळ एकत्र येऊन तालगडी व्यवस्थितपणे खेळत असतात आणि हजारो शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. ही परंपरा शेकडो वर्षापासून या ठिकाणी सुरू आहेत आणि आज रंगपंचमीच्या निमित्ताने 12 गावची रोमटं सतिया देवीकडे एकत्रित येऊन सर्व बाल गोपाळ जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते नागरिकही या रोमटा मेळ्यामध्ये सहभागी होतात आणि आपला शिगमोत्सव आनंदाने साजरा करत असतात. ही परंपरा अशीच याही पुढं अखंडितपणे राहण्यासाठी युवा पिढी तालगडी वर्थात जे आपल्या गती आहेत किंवा जी पारंपरिक पद्धतीची गाणी आहेत आपल्या शिगमोत्सवात लोकनृत्याचे प्रकार आणि ते गीतं या ठिकाणी तालगडी व्यवस्थितपणे लय ताल सांभाळून गात असतात आणि ही परंपरा अशीच अखंडित ठेवण्यासाठी ही मंडळी आज जमा झालेली. भविष्यात ही परंपरा अशीच चालू ठेवण्यासाठी ही मंडळी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.